उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 TMC पाणी देण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा, अन्यथा पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलाय. राज्य सरकारने नुकतीच उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 TMC पाणी देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाला सोलापूरमधून तीव्र विरोध होत असून उजनीचं पाणी सोलापूर शहर जिल्ह्यालाच पुरत नसताना इंदापूरला पाणी नेण्याचा निर्णय चुकीचं असल्याचं मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं. तसंच हा निर्णय त्वरित मागं न घेतल्यास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. उजनीच्या निर्मितीपासून अनेक आजही तालुके वंचित आहेत. अकोलकोट असू द्या किंवा मोहोळ तालुक्याचे गाव असू द्या, आणि ह्या उजनीच्या धरणाच्या धर्तीवर अनेक ह्या जिल्ह्यामध्ये साखर कारखाने उभारले. आज सोलापूर शहरातला पाण्याचा प्रश्न असू दे, पंढरपूरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू दे, बार्शीचा प्रश्न असू दे, ह्या सगळ्या उजनीच्या धरणाच्या पाण्यावरनं हा सगळं पाणी मिळतोय. आणि आज धरणे मामा पालकमंत्री झाल्यावर आपल्या मतदारसंघामध्ये पाणी जो पळविण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहे, तिथल्या लोकांना खुश ठेवण्यासाठी इथल्या सोलापूरचे पाणी, सोलापूरच्या शेतकऱ्यांचं पाणी ते इंदापूरला घेऊन जात असतील तर ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना ते कधीही सहन करणार नाही आहे. मी माजी पालकमंत्री म्हणून आणि आमदार म्हणून मी सांगू इच्छितो की आज मामा असं करत असेल तर मामाला या जिल्ह्यामध्ये पायही ठेवू देणार नाही.